नमस्कार, अवितास किचन मध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत। आज मी तुमच्यासाठी खास घेऊन आलेले आहे काळा चिकन रस्सा। तुम्ही बघू शकता कलर एकदम अप्रतिम, तसंच चविष्ट असे ही डिश झालेले आहे। मसाला मी इकडे यूज केलेला आहे रेडीमेड, मार्केटमधून आणलेला, घरी नाही बनवलेला आहे। जे लोकांना झटपट पाहिजे, घरी मसाला नको करायला, त्यांनी ही डिश नक्की ट्राय करायची आणि खूप चांगली, एकदम घरी बनवलेल्या मसाल्यासारखी ह्याला चव येते। विश्वास ठेवा माझ्यावरती आणि एकदा तुम्ही नक्की हे ट्राय करा। खूप चांगलं असं हे चिकन रेडी झालेलं आहे। तर आपण कृती बघूया आणि साहित्य। तर इकडे मी घेतलेलं आहे 250 ग्रॅम चिकन, ह्याला फक्त मी मीठ लावून घेतलेलं आहे, आणखी काहीच नाही लावलेलं। तर वाटण तयार करण्यासाठी मी इकडे एक घेतलं आहे मोठा कांदा, थोडंसं असं खोबरं आणि लसूण घेतलेले आहे आणि आलं आणि मिरची। तर आता मी कांदा आणि जो खोबरा आहे ते मी चुली म्हणजे गॅसवरती भाजून घेणार आहे। आणि इकडे मी मसाला जो यूज केला आहे तो आहे प्रकाश सोलापुरी काळा चिकन रस्सा मसाला। तर आपल्याला इकडे आणखी काहीच मसाले ॲड करायची गरज नाही आहे। त्यांनी पाठीमागे सगळं लिहून दिलेलं आहे कसे हे आपण डिश बनवू शकतो इझिली घरी। मसाले तर एकदम मार्केटमध्ये हा अवेलेबल आहे, कुठे पण तुम्हाला हे भेटून जाईल। यूज बाय डेट पण दिलेली आहे। तर आपण हे नक्की ट्राय करा आणि मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा की तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली। तर इकडे मी आत्ता हे भाजून घेतलेलं आहे गॅसवरती ठेवून, मस्त असा हा खोबरा आणि कांदा पण भाजून झालेला आहे रेडी। तर ह्याचं मी आत्ता वाटण करणार। तर कोथिंबीर घेतलेले आहे, आलं, लसूण आणि मिरची हे सगळं मी वाटून घेते। इकडे मी घेतली आहे कढाई, कढाईमध्ये मी ॲड करणार 3 चमचे तेल। तेल थोडंसं जास्तच घ्यायला पाहिजे, म्हणजे चिकन एकदम चांगलं बनतं, थोडंसं तर्री पण येते आणि त्याच्याने चव खूप चांगली लागते। इकडे मी एक कांदा बारीक चिरून घेतलेला आहे, तो फोडणीसाठी टाकते। कांदा मऊसर होईपर्यंत आम्हाला हा थोडासा परतून घ्यायचा आहे, ब्राऊन होईपर्यंत नाही ठेवायचा आहे। आता थोडासा मऊसर झालेला आहे। आता मी ह्याच्यात ॲड करणार चिकन, जे फक्त मीठ लावून घेतलेलं आहे, आणखी काहीच नाही। ह्याला आता मीडियम फ्लेमवरती मी परतून घेते, मस्त असं परतून घ्यायचं आहे। एकदम झटपट अशी ही रेसिपी बनते, जास्त वेळ लागत नाही आणि बिगनर्ससाठी तर ही रेसिपी मस्त, म्हणजे एक कॉन्फिडन्स येतो। 4-5 मी असे लसणाची पाकळी अशा मी खेचून घेतलेल्या आहे, ते मी ॲड केलं आहे। नॉट नेसेसरी, पण ॲड करू शकता, त्याचा एक फ्लेवर येतो। आता मी इकडे वाटण हे रेडी करून घेतलं होतं, ते मी ॲड करते। आणि हे मिक्स करून घेते। तर मैत्रिणींनो, तुम्हाला माझ्या रेसिपीज आवडत असेल तर प्लीज लाईक आणि शेअर नक्की करा। चॅनलला सबस्क्राईब नाही केलं असेल तर प्लीज माझं चॅनल सबस्क्राईब करा। कमेंटमध्ये मला सांगा की तुम्हाला माझ्या रेसिपी कशा वाटल्या। काही तुम्हाला विचारायचं असेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता। तर तुम्ही बघू शकता मस्त असं चिकन कोटिंग झालेलं आहे। आता ह्याच्यात आम्हाला ॲड करायचं आहे पाणी। तर शक्यतो तुम्ही पाणी गरम घ्या आणि पाहिजे तेवढं तुम्ही पाणी यूज करू शकता। तर इकडे मी ॲड करते मसाला, जो रेडीमेड मसाला आहे आपला, तुम्हाला जेवढा पाहिजे तेवढा तुम्ही यूज करू शकता, तुमच्या टेस्टनुसार तुम्ही ॲड करा। तर मी पूर्ण पॅकेट टाकणार। तिकडे दिलं आहे की 1/2 किलो चिकनला हा मसाला आहे, पण मला हा पूर्ण यूज करायचा असा वाटतो, कारण थोडीशी टेस्ट त्याला चांगली येते। तर मी पूर्ण असा मसाला घेतलेला आहे, परतून घेते। मस्त असा वास येतो याला। आता मी ह्याच्यात ऍड करते पाणी। पाणी मी इकडे गरम पाणी घेतलेलं आहे, थोडंसं अगोदर मिक्सरमध्ये मी घेतलं आहे।
आणि जेवढं तुम्हाला ग्रेव्ही पाहिजे त्याच्यानुसार तुम्ही पाणी इकडे ॲड करू शकता. मीठ मी अगोदरच चिकनला लावलं होतं तर चवीनुसार मी नंतर ॲडजस्ट करेन. ह्याच्यात मी आता 2 वाटी आणखी पाणी घेते. मस्त असा कलर आलेला आहे, एकदम झटपट अशी ही रेसिपी माझी झालेली आहे आणि खूप चांगला मसाला आहे. मी सजेस्ट करेन सगळ्यांना की नक्की तुम्ही ट्राय करा आणि मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा की तुम्हाला हा मसाला आवडला की नाही. हा कुठलाही प्रमोशन व्हिडिओ नाही आहे, मी माझे रिव्ह्यूज देते या मसाल्याबद्दल. कोणीच मला हा सजेस्ट नाही केला आहे किंवा मी पेड प्रमोशन पण नाही करत आहे, फक्त मला जो आवडला तो मी तुमच्यासोबत शेअर करते. तर मी आता इकडे मीठ ॲड केलेलं आहे, अर्धा लिंबू पिळून घेते. लिंबूने खूप चांगला असा टेस्ट येतो. तर आता थोडंसं शिजवून घेऊया. तर आपलं चिकन आत्ता इकडे रेडी झालेलं आहे, थोडंसं उकळ काढून घेते. तर तुम्ही हे ज्वारीच्या भाकरीसोबत किंवा रोटी किंवा चपाती राईससोबत सुद्धा खाऊ शकता. मी इकडे राईस आणि ज्वारीची भाकरीसोबत सर्व केलेलं आहे. तर मैत्रिणींनो, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.